वळ्यात पुढच्या बातमीकडे जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली आणि यामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. या दहशतवाद्यांचा लष्करे तोयबा सोबत कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे. या परिसरात सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. जम्मू काश्मीर मधली ही बातमी आहे. आता आपण पाहतो आहोत की जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झालेली आहे. या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय आणि पुलवामा मध्ये सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे. या दहशतवाद्यांचा लष्करे तोयबा सोबत कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे. आणि यानंतरची बातमी आहे चोरट्या बहिणींची. डोंबिवलीतील 3 सराई चोर बहिणींना जेजुरीत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. डोंबिवलीत घरफोडी करून मग या 3ही बहिणी कुटुंबासह थेट जेजुरीला देवदर्शनाला गेल्या होत्या आणि तिथून या तिघींना पोलिसांनी अटक केली आहे. बंद घरं शोधून या तिघी घरफोडी करायच्या. या तिघी बहिणींनी पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. सारिका सकट, मीना इंगळे, सुजाता सकट असे या 3ही बहिणींची नावं आहेत. डोंबिवलीत रामनगर भागात या तिघींनी चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत पोलिसांनी सापळा रचून त्यांना थेट जेजुरीत अटक केली आहे. त्यांच्याकडून 23 तोळे सोनं हस्तगत करण्यात आलंय. आणि आता बातमी सोलापुरातून.